महिन्याची 10 तारीख उलटली तरी एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार रखडले आहेत, त्यामुळे एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। एसटी कामगारांच्या पगारासाठी दर महिना 360 कोटी रुपयांची गरज असते। राज्य शासनाकडून केवळ 100 कोटींची तरतूद केल्याचं संघटनेकडून सांगितलं जात आहे। बीडला परतीच्या पावसाने झोडपून काढलंय। बिंदुसरा नदीला पूर आला असून नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। अचानक आलेल्या पुरामुळे कपिलदारा दर्शनासाठी गेलेले भाविक तिथेच अडकून पडले आहेत। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस पडलाय। कोल्हापूर इचलकरंजी मार्गावरील लोड्यावर पाणीच पाणी झालंय। पुढचे 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। इकडे भंडारा गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे। यंदा रेकॉर्ड ब्रेक बरसल्यानंतरही भंडारा गोंदियात पावसाची संततधार सुरूच आहे। या पावसामुळे धानाला फटका बसला असून शेतकरी अडचणीत सापडलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलंच झोडपलं, त्यामुळे भात कापणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय। भात कापणीमध्ये पावसाचा अडथळा कायम असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सांगलीतही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर परतीच्या पावसाचा शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे। बारामती तालुक्यातही परतीच्या पावसाच्या सरी कोसळल्यात, तर बाजारात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात आज सकाळी ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पावसामुळे बोर्डी गावाला नदीचं स्वरूप आलंय। गावात आलेल्या पुराच्या पाण्यानं शेतकऱ्यांच्या दुधाच्या कॅन आणि दुचाकीही वाहून जात असल्याचं दृश्यांमध्ये दिसत आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या रिधोरा गावात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पावसामुळे गावा शेजारून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यानं लहान मुलं नाल्याच्या दुसऱ्या काठावर अडकली होती। गावकरी आणि महसूल प्रशासनानं मानवी साखळी करत पुरातून बालकांची सुटका केली। रायगडच्या रोहामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय, तर शहरातील सखल भागात पाणी साचलं होतं। वाशिम जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढलंय। या पावसाचा सोयाबीनला मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेल्या पिकाला कोंब फुटू लागल्यानं बळीराजा संकटात सापडलाय। भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे नदीपात्रलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुढील 3 दिवस अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिकमध्ये सततच्या पावसानं कांदा पिकाला फटका बसलाय। चाळीतील जवळपास 30 ते 40% कांदा सडलाय, त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीला सामोरं जावं लागतंय। हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यात 2,70,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे, पण परतीच्या पावसानं सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांगेली गावात अंगावर वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर कोकणाला परतीच्या पावसानं चांगलंच झोडपलंय। कवठे महांकाळ पोलिसांनी हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून तब्बल 20 लाखाचे 2 हस्तिदंत जप्त करण्यात आले। अमरावतीच्या परतवाडामध्ये काल धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आशयाचं गाणं वाजवल्यानं 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। परतवाड्यातील नारेबाजीवर अनिल बोंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। हिंसा पसरवणाऱ्या मानसिकतेचा आम्ही विरोध करतो, पण राष्ट्रवादी उद्धव सेनेचं तोंड का बंद आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। बुलडाण्यातल्या खामगाव येथील जगदंबा देवीच्या शांती उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। या उत्सवासाठी देशभरातून हजारो भाविक आवर्जून येतात। कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या उत्सवाला 108 वर्षांची परंपरा आहे। मनसे नेते अमित ठाकरेंनी परभणी मनसेचे शहराध्यक्ष दिवंगत सचिन पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वी सचिन पाटलांचा खून करण्यात आला होता। उल्हासनगरमध्ये स्थानिक गावगुंडांनी एका दुकानात धिंगाणा घातलाय। गावगुंडांची दादागिरी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे।
यवतमाळमध्ये नाथजोगी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. विविध मागण्यांचं निवेदन नाथजोगी समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. नागपूर जिल्ह्याच्या कन्हान येथील हनुमान मंदिरातील गदेसह पूजेच्या साहित्याची चोरी झाली आहे, तर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.